आता कोणाला आहे यावेळी? सरप्राईज्ड? मी तुला म्हटलं होतं म्हणजे मागे आपण जेव्हा भेटलो तेव्हा वेळही योग्य नव्हती, जागाही योग्य नव्हती, बोलायचं तर बरंच काही होतं तुझ्याशी. मगाशी फोनवर बोलून कळलं की तू घरात एकटीच आहेस. म्हटलं हीच ती वेळ, बोलायला हवं. बोलायचंच असेल तर दारात कशाला. आत्या मंजुषा, मला एका गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटते आणि त्याच गोष्टीने मी खूप कन्फ्युज पण झाले. कशाने ग? आर्यासमोर आपण कधीच प्रियाचा विषय काढला नाही. ही गोष्ट घरातल्या सगळ्यांनी तिच्यापासून कटाक्षाने लपवून ठेवली होती. फक्त घरातल्या लोकांनीच नाही तर सत्यजित दादांनी सुद्धा कधीच या गोष्टीबद्दल काहीच सांगितलं नाही. तिने प्रियाला बघितलेलंही नाही. मग जे काही घडतंय ते कसं काय घडतंय? खरंय, मला पण कळत नाही की आर्याने कसं काय सहज प्रियावर विश्वास ठेवला. नक्की काय घडलंय किंवा घडवलंय प्रियाने? नुसताच विचार मनात घोळतोय, काही केल्या कोडं सुटत नाही. मित्रा, मला काय वाटतं माहितीये, ती बाई आहे ना शैला, तिने आर्याला प्रियाबद्दल सगळं सांगितलं. तिनेच तिला पट्टी पडवलीये. There you are. You just said it. मला कधीपासून हा विचार डोक्यात घोळतोय, आता तू बोलून दाखवलंस इतकंच. पण जर असं असेल ना तर आपलं काम खूप सोपं झालंय आता. ते कसं? अगं, आपण आर्याला समजावून देऊयात ना आता की ती बाई शैला जे काही बोलतीये ते सगळं खोटं आहे. पैसे उकळण्यासाठी ती हे सगळं करतीये. हो ते ठीक आहे, पण नेत्रा, मुळात आर्या आपल्यावर विश्वास ठेवेल का? का नाही ठेवणार? चार दिवसापूर्वी आलेली ती तिराईत बाई शैला, तिच्या बोलण्यावर जरी मुलगी विश्वास ठेवते तर आपण तर तिच्या घरचे आहोत. आत्या, आत्या हे बघा, आपण ना विनाकारण काळजी करत होतो गेले 2-3 दिवस. आर्याला समजावणं खूप सोपं आहे. तिच्या मनात जे काही भरवलंय ना ते सगळं शैलानी भरवलंय. त्याच्यामुळे आता फक्त तिला एवढंच सांगायचंय की ती बाई खोटं बोलत होती, फसवत होती आपल्याला. आत्या, काय झालंय? तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का दिसताय? आत्या, आत्या हे बघा, आता खरंच नका काळजी करू. हा प्रश्न लवकर सुटणार आहे. आता त्या दिवशी ना आर्याला हा फोटो तुला कुठं गावला? ते भंगारच्या खोलीत मिळाला. आत्याजी, हा कोणाचा फोटो आहे? तुला भूक लागली असेल ना? चल चल. आत्या, ती कोण आहे? असल कुणाचा बी, तू चल म्हणलं ना जेवायला. आत्याजी, ती माझी मम्मा आहे. स्वेअर ऑन मी, ते खोटी स्वेअर घेतली तर माणूस असं काहीतरी अभद्र बोलू नकस. आत्या, ती माझी मम्मा असं आहे ना? काय करून ठेवलंय ते सगळं?
त्यावेळी आर्याच्या डोळ्यातलं पाणी नाही पावलं माझ्यानं. ना आणि तुम्ही सगळा गडागडा सांगून मोकळ्या झालात. हो पुढे काय होईल याचा जरा तरी विचार करायचात ना आत्या. अग प्रिया अचानक अशी घरला येईल आणि हे समज घडत असं नाही वाटलं त्या वेळेला. खरंच नाही वाटलं. आणि तुम्हाला कोणाला घरातल्या लोकांना सांगावंसही वाटलं नाही ना. लपून का ठेवलं आमच्यापासनं तेव्हाच कळलं असतं. तेव्हाच काहीतरी करता आलं असतं ना. नेत्रा नेत्रा प्लीज तू आत्ता आत्यांना काही बोलू नकोस. कधी कधी इमोशन्स मनावर हावी झाले की असं करून बसतो आपण. असू दे आता. आणि आत्या तुम्ही नका काळजी करू. मला असं वाटतं की दादा परत आला ना कीच काहीतरी तोडगा निघेल ह्यावर. तीच तर काळजी वाटते मला. सत्य आला आणि त्याला हे समज कळलं तर तो काय करेल काय बोलल. छान सजवलं ना घर. मला असं कळलं की हल्ली तू इंटेरियर डिझायनर म्हणूनच काम करतेस. आय मस्ट से तू कामाचं बोला. का नाहीशी झालीस अचानक माझ्या मुलीला घेऊन? का तोडलंस स्वतःला माझ्यापासून असं? आपण आधीच तुटलो होतो सत्यजीत. घटस्फोटानंतर मी काय करायचं हा सर्वस्वी माझा निर्णय होता. म्हणून अशी पळून गेलीस चोरासारखी. मंजिरी तू निघून गेलीस. चल मी इकडे मान्य केलं. पण तुझे काका काकू सुद्धा काहीही मागमूस न ठेवता अचानक नाहीसे झाले कशासाठी? कोर्टानं मला माझ्या मुलीपासून तोडलंच होतं पण तू जे केलंस ना त्यासाठी. ठीक आहे ठीक आहे. चुकले मी. माफी मागते मी तुमची. ठीक आहे अशी माफी. मग आता काय करू मी? पाया पडू का तुमच्या? बोल माझ्याशी. एकदा शांतपणे ऐकून घे माझं. मला तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होतोय तेच ना. हे याआधी खूप वेळा सांगितलंय तुम्ही मला सत्यजी. तुमच्यात आणि माझ्यात सांगण्यासारखं ऐकण्यासारखं आता काहीच उरलेलं नाहीये. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी आपण पुन्हा पुन्हा नको उघडायला प्लीज. ठीक आहे पण मी शुभ्राला भेटलो तर त्याचे कायदेशीर परिणाम काय होतील हे माहितीये ना तुम्हाला. मी तक्रार करणार नाही पण बाबांची गॅरंटी मी नाही देऊ शकत. हॅलो हॅलो आई काय करतेस तू? आम्ही इथे खूप मज्जा करतोय. मला ना आजोबा फिरायला घेऊन गेले होते. ही मोठी रिवर ना तिथे. आई काय करतेस तू? काय नाही बाळा मी. शुभ्राचा फोन आहे. कोण आहे आई? कोण तिथे? कोणी नाही अगं. अहो शुभ्रा मी बाबा. बाबा तू घरी? म्हणजे तू आणि आई एकत्र? अगं मी आणि आई भेटलोय गप्पा मारायला. अहो तुम्ही तिला? पण बाबा तू तर दुबईला गेला होतास ना. हो मम्मी आलो आज दुबईहून. माल्यावर मी आईला फोन केला तर आई म्हणाली या घरी आपण गप्पा मारू. मम्मी आलो. मला यायचंय तिथे. मला तुझ्या बरोबर आणि आई बरोबर राहायचंय. शुभ्रा शुभ्रा हे बघ. आई आय एम सो हॅपी. शुभ्रा सुना तू आता नाशिकलायस ना. तू परत आलीस की आपण तिघही भेटू एकत्र. म्हणजे तू रोज येणार मला भेटायला? आपण एकत्र राहायचं? माझी तर काहीच हरकत नाहीये. तुझ्या आईला विचारतो. आई
शुभ्रा शुभ्रा फोन ठेव. पण आई. शुभ्रा फोन ठेव म्हणाले ना मी. बाबा आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बेटा. शुभ्रा शुभ्रा फोन ठेव, आपण नंतर बोलूया भेटल्यावर. का असा खेळ खेळताय तुम्ही माझ्या आयुष्याशी? व्हायचा तो खेळ खंडोबा झालाय म्हणजे आपल्या दोघांच्याही आयुष्याचा. आता डाव सावरायची वेळ आली. हात सोडा माझा. इतक्या वर्षात शुभ्राच्या आवाजात एवढा आनंद ऐकला होतास कधी? आज तिची आई आणि तिचे बाबा एका छताखाली एकत्र आहेत. ही गोष्ट फक्त ऐकून आभार ठेवणं झालंय त्या मुलीला. तूच विचार कर म्हणजे स्वतःच्या इगो पायी आपण आपल्या मुलीला आयुष्यातल्या या आनंदापासून कायमचं पारखं ठेवायचंय. पण तुम्ही ज्या चुका केल्यात त्या त्याची शिक्षा झाली भोगून माझी गेली 7 वर्ष. आणि अजूनही तुझं समाधान झालं नसेल तर तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. म्हणजे तुझ्यापासून लांब राहणं हीच सगळ्यात मोठी शिक्षा होती माझ्यासाठी. शरीरानं मनानं रक्ताच्या प्रत्येक थेंबानं अंगातल्या प्रत्येक कणानं मी ती शिक्षा भोगली. आणि फक्त मीच नाही, तू सुद्धा. मंजरी, आपण जेव्हा जेव्हा एकत्र आलोय तेव्हा आपण एकमेकांना स्वर्ग दिलाय. पण आता आपणच आपल्या स्वर्गाची दारं बंद करून चुरत बसलोय आपापल्या नरकात. आज मला जाणवतंय मी गेली 7 वर्ष किती कठोर शिक्षा भोगत होतो ते. नाही, नको सत्यजित. का? या क्षणी मी खूप व्हल्नरेबल आहे. हो, गेली 7 वर्ष मी सुद्धा सुरते कपाटात बंद करून ठेवलंय मी माझं आयुष्य. आदर्श आईचा मुलीचा मुखवटा घेऊन वावरते मी. पण त्या मागच्या वेदना माझ्या मलाच माहिती आहेत. या क्षणाची खूप भीती होती मला सत्यजित. तुम्ही आणि मी 4 भिंतींच्या एकांतात असं समोरासमोर आल्यावर मी सुद्धा विरघळून जाईन माहिती होतं मला. आता सुद्धा कड्याच्या टोकावर उभी आम्ही. पण हे सगळं नकोय मला. माझ्या जखमा भरलेल्या नाहीयेत अजून. फेअर इनफ. तुझ्यासाठी आणखीन कठीण नाही करायचंय मला. जातोय मी. एवढंच सांगतो म्हणजे रे की तुझं सुख एका दाराच्या पलीकडे थांबलंय तुझ्यासाठी. तू फक्त दार उघडण्याची खोटी आहे. आज उद्या परवा केव्हा मी काय मी
मी थांबलोच आहे तुझी वाट बघत त्या दाराच्या पलीकडे. आर्याला तिच्या आईबद्दल कळणं हे भविष्याच्या दृष्टीने चूकच आहे. तुला काय वाटत? किती दिस लपून राहणार ही गोष्ट सत्यापासून? दादाला हे सगळं सांगणं अवघड आहे. समजवण तर विसरूनच जा. आर्याच्या बाबतीत किती हळवा आहे तो हे समजा जगाला ठाव आहे. अच्छी मी काय म्हणतो? अच्छी तू बोलतेस का दादाशी? अच्छी आमच्यात कोणाच्या इतकी हिंमत नाहीये की हे सगळं सांगताना त्याच्या नजरेला नजर देऊ शकू इतकी. अच्छी त्याच्या रागाचा सामना करणार कोण? चारेची बुद्धी बी कुठं शेण खाया गेलती कुणास ठाव. हो मला मगाशीच नेत्रा बोलली की हे सगळं आत्याने तिला सांगितलं. आर्या आर्या दादा. हाय गौरांग, कसा आहेस? मस्त. मी आलो आर्याला भेटू. आज तू बस, मी आलो आर्या. दादा आई सत्या. आर्या आर्या इथे बसलेस. मला वाटलं माझा आवाज ऐकल्यावर धावत येशील बाहेर. लिंबाची फोड, आंब्याची काप. मी तुझी लेक, तू माझा बाप. तुला खूप मिस केलं असो ना दुबई मध्ये. आता पुढच्या वेळेला आपण दोघांनी जायचं फिरायला. आणि तुला माहित आहे मी तुझ्यासाठी दुबई वरन काय सरप्राईज आणलंय ओळख पाहू? बाबा मी पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय. हो काय? मी मम्माला परत आणलीय. आय आता काय होईल ग? काय होणार आहे? सौताच माती खाल्लीस ना बर. आय असं नको ना बोलू. सत्य काय बोलल काय नाही या विचारानं छातीत धडधड होते बघ. आय सत्य काय बोलला तर सांभाळून घेशील ना? तू गप ग, तो आल्यानंतर बघू काय. अजय काय चाललंय? काय काय झालं? आर्या काय बोलते? आर्या खरं तेच बोलते. म्हणजे तुझ्या माघारी प्रिया इथं येऊन गेली. अगं पण तुम्ही लोकांनी घेतली कशी तिला घरात? सत्या अजय तुला चांगलं ठाव आहे की प्रियाला या घरात माझ्या आणि आर्याच्या आयुष्यात काडीचं बी स्थान नाही. तरी बी आर्या मला म्हणते की मामा घरी परत आली म्हणून. तू इथन गेल्यावर ती सटवी इथं आली आणि पुन्हा तिचं नाटक सुरू झालं बघ. नाही नाही थांब, पण मला एक गोष्ट कळत नाही. आर्याला आजपर्यंत तिच्या आईबद्दल काय बी माहिती नाही. तिनं मला जवा जवळ विचारलं तर आम्ही तिला हेच सांगितलं की तिची आई देवा घेतली. मग ही प्रियाच तिची आई आहे हे तिला कसं कळ? कुणी सांगितलं कोणी तिला?
हॅलो मम्मा, मी आर्या बोलते. हाय डॉल, कशी आहेस? मम्मा, मला तुझी खूप आठवण येते. मलाही तुझी खूप आठवण येते बाळा. एक मिनिटही नाही कर मग तुझ्याशिवाय. मग तू ये ना इकडे आत्ताच्या आत्ता. अग राजा आत्ता नाही येऊ शकत मी. का? आत्याजी आणि पणजी आजी तुझ्यावर रागवतात म्हणून ना? नाही तसं नाही, माझं एक महत्वाचं काम आहे म्हणून. मम्मा, बाबा घरी आले दुबई वरून. हो मग ठीक आहे, बाबा आलेत ना आता. आता मी येते तुला भेटायला. नुसतं भेटायला नको, राहायलाच ये. तू, मी आणि बाबा आपण तिघही मजेत राहूया. नक्की. चल आता मी फोन ठेवते, नंतर बोलते हा डॉल. बाय मम्मा. आय मिस यू. आय मिस यू टू डॉल. आय लव्ह यू. बाय.